कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे प्रहार दिव्यांग राज्यक्रांती संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे राज्यमंत्री दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगांचे हृदय सम्राट लोकनायक नामदार बच्चू कडू वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना बिस्किट खाऊ वाटप करून तसेच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर वह्या पेन इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच याच शाळेतील बच्चू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त इरम तांबोली देवांश दवंगे हे विद्यार्थी प्रहार संघटनेने शैक्षणिक दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श मांडला आहे. त्यांच्या या कार्याचे गावासह तालुक्यात गौरव होत आहे. यावेळी CNI महाराष्ट्र न्यूजशी प्रतिक्रिया देताना प्रहार संघटना ही गरजू दिव्यांग गरीब बिकट परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच अग्रेसर राहणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक अमीन शेख अहमदनगर. जनशक्ती पक्षाचे संस्थापक माननीय श्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आज टाकळी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्कूल बॅग तसेच खाद्यपदार्थ वाटप PNY वाटप आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केलेलं आहे. दुरितांचे तिमिर जाओ या संकल्पनेतून दोन मुलांना प्रहारच्या वतीने दत्तक घेण्याचं काम त्यांचे जे पहिली ते बारावीपर्यंत जे शिक्षणाचा जो खर्च येईल तो उचलण्याचा काम प्रहार जनशक्ती पक्षाने या ठिकाणी आज डिक्लेअर केलेलं आहे. टाकळी येथे नामदार राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजवंत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.